आणि अपक्ष आमदार बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून मंत्रीपदामुळे नाराज असल्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत होती। या संदर्भात खुद्द बच्चू कडू यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि आपली सविस्तर भूमिका मांडली। 17 जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ आणि 18 जुलैला आपली भूमिका जाहीर करू अशी स्पष्टोक्ती बच्चू कडू यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। मंत्रीपदाचा आम्ही दावा सोडणार आहे असा निर्णय आज घेणार होतो, पण मुख्यमंत्र्यांनी गेल्या अर्ध्या तासापासून खूप फोन करत आहे, ते सातत्याने म्हणत आहे का तू जे निर्णय घेत आहे दावा सोडण्याचा हा आज घेऊ नको, फक्त मला भेटल्यावर काय असेल तो निर्णय घे आणि मग तूर्त जो दावा आम्ही मंत्रीपदाचा मी कारण मंत्रीपदासाठी आपण तिथे गेलो नव्हतो, मंत्रीपदाची हवाच बच्चू कडूला कधी नाही, कधी नव्हती, नसणारही नाही, पण आता त्यांचं एक विनंती म्हणून आणि ते म्हणत का 17 ला तुम्ही मला भेटा, 18 ला लागंतर तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि मग जो आज दावा सोडण्याचा निर्णय मी आज घेणार होतो तो तूर्त आपण 18 तारखेला 17 नंतर चर्चा झाली मुख्यमंत्र्यांसोबत, तर मी माझ्या मते ठाम राहील। पण एकंदरीत सत्ता आणि पैसा आणि पुन्हा सत्ता ही जे काही बदलतं राजकारण आहे यालाही आमचा कंटाळा आलेला आहे आणि लोकांचं खरं तर यामागे पाहण्याच्या भूमिका अतिशय आम्ही पाहतोय विचित्र पद्धतीनं जात आहे, याला कुठं स्थिरता यावी आणि सगळेच काही पदासाठी नसतं। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।